थेट जाऊयात मुंबईच्या जुहू परिसरामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या पोहोचलेले आहेत। आज इथे स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे आणि त्यासाठीच मुख्यमंत्री आज जुहू परिसरामध्ये पोहोचलेले आहेत। त्याचं जोरदार स्वागत केलं जात आहे कार्यकर्त्यांकडून। महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केलेला आहे। सोबत आपल्याला मंत्री दीपक केसरकर सुद्धा दिसतायत। अभिषेक मुठाळ या संदर्भातले अपडेट देतील। अभिषेक, अमोल, आपण जर बघायचं तर मुंबईतील हवेच्या प्रदूषणात मोठी वाढ होताना आपल्याला पाहायला मिळालेली होती आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडनं या संदर्भात इनिशिएटिव्ह घेत एकूणच मुंबई स्वच्छता कार्यक्रम जो आहे तो राबवण्यात येतो आहे। मागील जर का मागे आपण बघितलं तर मागच्या आठवड्यात देखील अशाच प्रकारचा क्लीनअप ड्राईव्ह जो आहे तो घेण्यात आलेला होता। या देखील शनिवारी आपण तशाच प्रकारचा क्लीनअप ड्राईव्ह जो आहे तो मुंबईतील उपनगरांमध्ये पाहायला मिळतो आहे। ठिकठिकाणी जर का बघायचं तर स्वच्छता कार्यक्रम जे आहे ते राबवले जात आहेत। लोकांना देखील यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांकडनं करण्यात आलेलं आहे। सध्याला मुख्यमंत्री हे जुहू चौपाटीवरील जी स्वच्छता आहे त्याची पाहणी करणार आहे। सोबतच यामध्ये प्रामुख्यानं जर का बघायचं तर मिलन सबवे असेल किंवा जो पश्चिम द्रुतगती मार्ग आहे तिथं मोठ्या प्रमाणात आपल्याला रहदारी होताना पाहायला मिळते आणि त्यामुळे तिथे जे रस्ते धुण्याचा कार्यक्रम असेल किंवा मग स्वीपिंग असेल अशा प्रकारचा स्वच्छता जी आहे ती सध्याला आपल्याला होताना पाहायला मिळते आणि त्यामुळे मुंबईतील रस्ते जे आहेत ते सकाळीच आपल्याला चकाचक होताना दिसत आहेत। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। तर स्वच्छता मोहिमेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सहभागी झालेले आहेत। मंत्री दीपक केसरकर हे सुद्धा आपल्याला दिसत आहेत। मुंबईच्या जुहू परिसरातली ही दृश्य आहे। अनेक प्रशासकीय अधिकारी नेते हे सुद्धा या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भल्या पहाटे आज या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत। आपल्याला दृश्यांमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत अमित साटम दिसतायत, मंत्री दीपक केसरकर दिसतायत। पाच विभागातल्या पाच वॉर्डमध्ये ही स्वच्छता मोहीम राबवली जाते आहे। सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत ही एक विशेष स्वच्छता मोहीम राबवली जाते आणि स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत। मुंबई महानगरपालिकेकडून पाच ठिकाणी मुंबईमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येते आणि याच पार्श्वभूमीवर या मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः जुहू चौपाटीवर पोहोचलेले आहेत। ते शिंदे यांच्याकडून या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतला जातोय। त्यांच्यासोबतच प्रशासकीय अधिकारी, त्यासोबतच मंत्री दीपक केसरकर, अमित साटम, यासोबतच आयुक्त इकबाल सिंग चहल हे देखील पाहायला मिळत आहेत। दरम्यान मुंबई महानगरपालिकेकडून आज महापालिकेच्या 5 विभागामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येते आहे। दुपारी 2 वाजेपर्यंत ही स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे आणि या स्वच्छता मोहिमेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील सहभागी झालेले आहेत। गेल्या काही काळामध्ये मुंबईतल्या प्रदूषणाचा जो प्रश्न आहे तो ऐरणीवर आलेला होता आणि याच पार्श्वभूमीवर आता स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्णय हा मुंबई महापालिकेचं राज्य सरकारनं देखील घेतलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता मुंबई महानगरपालिकेकडून 5 विभागामध्ये स्वच्छता मोहीम राबवली जाते।
दरम्यान जुहू बीच इथला महात्मा गांधी पुतळा परिसर असेल, विलेपार्ले येथील नेहरू रस्ता, शहाजीराजे महानगरपालिका शाळा असेल, अंधेरी पूर्व विभागामध्ये गोखले उड्डाणपुळाजवळ, तर कांदिवले पूर्व विभागामध्ये ठाकूर संकुल गेटवर आणि घाटकोपर पूर्व भागामध्ये रमाबाई नगर, राजावाडी रुग्णालय, राजावाडी उद्यानामध्ये ही स्वच्छता मोहीम राबवली जाईल, तर तिकडे टिळकनगरमध्ये सह्याद्री क्रीडा मंडळ मैदानाजवळ देखील ही स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. सकाळी 9 ते 2 पर्यंत या विशेष स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत. जुहू चौपाटीवर स्वच्छता मोहिमेमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे. गांधी पुतळा परिसर त्यासोबतच चौपाटीचा इतरही परिसर असेल, या परिसरामध्ये आता मुख्यमंत्र्यांकडून स्वच्छता मोहीम ही राबवली जाते. त्यांच्यासोबत मंत्री दीपक केसरकर यांचा देखील सहभाग आहे. यासोबतच अमित साटम देखील पाहायला मिळालेले होते. केवळ जुहू चौपाटी परिसरच नव्हे तर एकंदरीत 5 ठिकाणी महानगरपालिकेकडून ही स्वच्छता मोहीम राबवली जाते. यामध्ये विलेपार्ले इथला नेहरू रस्ता असेल, शहाजीराजे महानगरपालिकेचा शाळेचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये ही स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. याशिवाय अंधेरी पूर्व विभागामध्ये देखील स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. अंधेरी पूर्व विभागामध्ये गोखले उड्डाणपुळाजवळ ही स्वच्छता मोहीम राबवली जाईल, तर तिकडे कांदिवलीमध्ये देखील ठाकूर संकुल गेटवर देखील ही स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. याशिवाय घाटकोपर पूर्व विभागामध्ये रमाबाई नगर असेल, राजावाडी रुग्णालय असेल आणि राजावाडी उद्यान असेल, या परिसरामध्ये ही स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. तर तिकडे टिळकनगर इथल्या सह्याद्री क्रीडा मंडळ मैदानाजवळ देखील ही स्वच्छता मोहीम राबवली जाईल. मुख्यमंत्र्यांकडून जुहू चौपाटीवर या स्वच्छता मोहिमेचा आढावा घेतला जातो. मुंबईमधला प्रदूषणाचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा गेल्या काही काळामध्ये खालावलेला होता. अतिशय चिंताजनक अशी काहीशी परिस्थिती होती आणि यानंतर आता विविध कारणं देखील त्याची समोर आलेली होती आणि याच पार्श्वभूमीवर आता प्रदूषण कमी करण्यासाठी आणि स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी आता महानगरपालिकेकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. मिक्स होत आहे, इनका इसे बोलना है कि स्लम में से जो सुवे जाता है उसके लिए अलग डक्ट बनाई है. सर अभी क्या कर रहे हैं, जितने नाले हैं ना उसको हम प्लग कर रहे हैं, अंदर माइक्रो टनलिंग कर रहे हैं. सर माइक्रो टनलिंग में अरे इरफान निचर लाइट आ रे पूरा बस चेंज करून आता ट्रॅक्टर घ्या पूरे 2-3 हजार लोग काम कर रहे, फिर दूसरे दिन रेगुलर जो आएगा 100-200 लोग काम करेंगे तो एरिया चकाचक होता है. जब एरिया साफ दिखता है तो लोग भी कचरा नहीं डालते. ये थोड़ा हमारा एक कंसेप्ट से काम. थैंक यू वेरी मच. चलो चलो पीछे चलो, गिरो गिरो गिरो. केलेल्या होत्या परंतु या तक्रारींचं निवारण केलं जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून या उपस्थित नागरिकांना देण्यात आलेली आहे. मुंबई महानगरपालिकेकडून आज
विशेष अशी स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत या स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि जवळपास 5 वॉर्डांमध्ये महानगरपालिकेकडून ही स्वच्छता मोहीम राबवली जाते. आणि या स्वच्छता मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील यामध्ये सहभागी झालेले आहेत. जुहूतला महात्मा गांधी पुतळा परिसर असेल, जुहू चौपाटी असेल, यासोबतच दिले पार्ले येथील नेहरू रस्ता, शहाजीराजे महानगरपालिकेची शाळा, याशिवाय अंधेरी पूर्व येथील गोखले उड्डाणपुलाजवळ आणि कांदिवली पूर्व इथल्या ठाकूर संकुल गेटवर देखील ही स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. तर घाटकोपर पूर्व परिसरामधील रमाबाई नगर असेल, राजावाडी रुग्णालय असेल आणि राजावाडी उद्यान असेल, तर टिळकनगरमधील सह्याद्री क्रीडा मंडळ मैदानाजवळ देखील ही स्वच्छता मोहीम राबवली जाईल. अरे मागे सरका एकदम पुढे येईल, मागे सरका मागे आज सर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून आता वाहन देखील चालवलं जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून सध्या हे वाहन चालवण्याचा आनंद लुटला जातोय. महानगरपालिकेकडून ज्या स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याच्याच पाहणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता जुहू चौपाटीवर पोहोचलेले आहेत. गेल्या काही काळामध्ये मुंबईतल्या प्रदूषणाची समस्या ही गंभीर बनलेली होती. प्रामुख्यानं दिवाळी पार पडल्यानंतर ही समस्या अधिक गंभीर झालेली होती आणि त्यानंतर राज्य सरकार असेल किंवा मुंबई महानगरपालिका प्रशासन असेल हे खडबडून जागं झालं आणि मुंबईतील हवेचा गुणवत्तेचा जो निर्देशांक आहे तो सुधारण्यासाठी काही उपाययोजना राबवण्याचा आणि ॲक्शन बोर्डवर राबवण्याचे निर्देश हे राज्य सरकारकडून देण्यात आलेले होते. आपल्याबद्दलचे अपडेट जाणून घेऊ. अभिषेक मुठाळ आपल्यासोबत आहे. अभिषेक, स्वच्छता मोहिमेमध्ये मुख्यमंत्र्यांचा सहभाग आपल्याला पाहायला मिळतोय, आत्ता वाहन चालवण्याचा देखील त्यांनी आनंद लुटला, अधिकचे अपडेट. दीपक, यामध्ये जर का बघायचं तर मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रदूषण जे आहे ते मुंबई आणि उपनगरामध्ये होताना पाहायला मिळत होतं आणि त्यामुळेच हा संपूर्ण क्लीनअप ड्राईव्ह जो आहे तो घेण्यात आलाय. मात्र त्यासोबतच एकूणच स्वच्छता कार्यक्रम देखील राबवण्याचा निर्णय जो आहे तो यामध्ये घेण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळतं आणि त्यामुळेच विविध वॉर्ड्समध्ये अशा प्रकारचे क्लीनअप ड्राईव्ह आहे ते आपल्याला होताना दिसत आहेत. मग त्यामध्ये जर का बघायचं तर दक्षिण मुंबईमध्ये देखील अशाच प्रकारचा क्लीन अप ड्राईव्ह जो आहे तो आपल्याला होताना पाहायला मिळालेला होता. आता देखील आपण के वेस्ट हा जो वॉर्ड आहे तिथं देखील हा क्लीन अप ड्राईव्ह जो आहे तो होताना दिसतोय, ज्यामध्ये संपूर्णपणे जो वॉर्ड आहे त्याची स्वच्छता करण्यात येत आहे. एकूणच मुख्यमंत्री देखील त्यामध्ये आपल्याला आता सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्र्यांकडनं देखील या संपूर्ण क्लीनअप ड्राईव्हचा आढावा घेत तिथं येत पाहणी देखील त्यांच्याकडनं करण्यात येत असल्याचं दिसत आहे. यात प्रामुख्यानं जर का बघायचं तर मुख्यमंत्र्यांकडनं आता आपण बघतो आहे की क्लीनअप ड्राईव्ह मध्ये सहभागी होत स्वच्छता कार्यक्रमामध्ये या सहभागी होत ते स्वतः ट्रॅक्टर देखील आपल्याला चालवताना पाहायला मिळत आहेत. प्रामुख्यानं यामध्ये मिलन फ्लायओव्हर असेल किंवा मग जुहू चौपाटीचा परिसर असेल, जुहू चौपाटी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला समुद्राच्या मार्गे जी खाण आहे ती येताना पाहायला मिळत असते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे अडचणींचा सामना आहेत हे सगळे कर्मचारी जे आहेत ते करताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे मोठी कसरत जी आहे ती हा संपूर्ण जुहू बीच स्वच्छता करताना आपल्याला येताना पाहायला मिळत असते. यामध्ये संपूर्ण हा जुहू बीच जर का बघायचा तर साधारणपणे 5-1 किलोमीटरचा हा संपूर्ण पट्टा असेल. हा संपूर्ण पट्टा स्वच्छता रोज ही या इथं आपल्याला होताना पाहायला मिळत असते आणि त्याच प्रकारची जी स्वच्छता आहे ती आज देखील पाहायला मिळत आहे. मात्र यामध्ये फक्त जुहू बीचच्या परिसरातली स्वच्छता नाही आहे तर आजूबाजूचा परिसर देखील आपल्याला स्वच्छ होताना पाहायला मिळतोय, ज्यामध्ये रस्ते असतील किंवा मग जे ड्रेनेज लाईन्स असतील हे देखील स्वच्छ होताना पाहायला मिळत आहेत. सोबतच जे
आपल्याला रस्त्यांवरचे जे पट्टे दिसतात ते देखील यंदा मारण्याचं काम जे आहे ते मुंबई महापालिकेकडनं सध्याला हाती घेण्यात आलेलं आहे. त्यामुळे एकूणच सगळ्या प्रकारची स्वच्छता जी आहे ती कुठेतरी व्हावी अशा प्रकारचा प्रयत्न जो आहे तो या माध्यमातून आपल्याला होताना पाहायला मिळतोय. मात्र एकूण यामध्ये जर का बघायचं तर ही तात्पुरती उपाययोजना ज्या आहेत त्या आपल्याला सध्याला होताना बघायला मिळतात. एकूणच हवेच्या प्रदूषणासंदर्भात दीर्घकालीन उपाययोजना संदर्भात मुख्यमंत्री काय भाष्य करतायत हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे. दीपक अभिषेक धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा स्वच्छता मोहिमेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झालेले आहेत. आता या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री काय नेमकं बोलतात हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.